वस्तू संग्रहालय खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राजा दिनकर केळकर संग्रहालयात पर्यटक येण्यास आता सुरुवात झाली आहे. अनलॉकच्या काळात पर्यटनाला गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. गडकिल्ले आणि वस्तू संग्रहालय खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राजा दिनकर केळकर संग्रहालयात आता पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. अनलॉकच्या काळात पर्यटनाला गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. पुण्यातील गडकिल्ले आणि वस्तू संग्रहालय खुली करण्यास आता परवानगी देण्यात आली आहे. संग्रहालय आमचं रोज चालू असतं, कधीच सुट्टी नसते. 10 ते 5:30 ही संग्रहालयाची वेळ आहे. आणि काल आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिला दिवस असूनही प्रचंड प्रतिसाद मिळाला. भरपूर, म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी व्हिजिट दिली. सारखे फोन आम्हाला येतच होते की संग्रहालय कधी सुरू होणार आहे, कधी सुरू होणार आहे. तर ते आम्हाला खूप सगळ्या कर्मचाऱ्यांनाही आनंद वाटला आणि सगळी लोकंही खूप खुश झाली. बरं, सोशल डिस्टन्सिंग ठेवून आम्ही ते बाकी पण काही नियमांचं पालन करीत आहोत. सॅनिटायझर ठेवलेला आहे, गन ठेवलेली आहे टेम्परेचर चेकिंगसाठी. आणि संग्रहालयाच्या गॅलरीज मोठ्या मोठ्या असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फार प्रॉब्लेम येत नाही. किती गर्दी झाली तरी लोक डिस्टन्स पाळू शकतात. अगदी ट्रीप वगैरे आल्या तर आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की 5-5 जणांना ॲट अ टाईम सोडायचं, 1-2 मिनिटांनी पुढची 5-ची बॅच जाईल. त्यामुळे सगळं सुरळीत चालू आहे असं मला वाटतं.